शिरो तालुक्यातील शिरढोण येथील एका अल्पवयीन मुलानं मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस व गाणं ठेवून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून ग्रामपंचायतीमध्ये रविवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांनी शांतता बैठक घेतली बैठकीला हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित राहून घटना निषेधार्ह असून आरोपी आणि या घटनेमागे आणखी कोण आहे याचा शोध घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गावाला भेट देऊन ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन शांततेचं आवाहन केलं येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस व गाणं ठेवल्यानं शनिवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता कुरुंदवाड शिरोळ वैचलकरंजी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक करून जमाव शांत केल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही गणेशोत्सव भारत पाकिस्तान क्रिकेटमुळं तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांनी दोन्ही समाजातील प्रमुख मंडळी ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक घेतली प्रारंभी भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सातगोंडा पुजारी माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे प्राध्यापक चंद्रकांत मोरे माजी सरपंच असगर मुजावर शाहीर बांदार विश्वास बालीघाटे आदिनी गावात सर्वच समाज एकोप्यानं राहत असून समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकांना जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मागणी केली पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी गावातील जातीय सलोख्याबाबत ग्रामस्थांचं कौतुक करत आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील सरपंच बाबा सोहेरवाडे पोलीस पाटील अनुराधा जाधव शिवानंद कोरबू अण्णासो जाधव आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरडोणहून संदीप अडसूळ